जगात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना रोगावर भारतातील पहिल्या वहिल्या कोविशिल्ड लसीचे डोस पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट मधून पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास विमानतळाकडे रवाना झालेत। 3 कोल्ड स्टोरेज कंटेनर पाठवण्यात आलेत। 11 जानेवारी रोजी संध्याकाळी 6 वाजता कंटेनर इन्स्टिट्यूट मध्ये दाखल झाले होते। त्यातले पहिले 3 कंटेनर 12 जानेवारीला सकाळी रवाना झालेत। यावेळी कंटेनर मध्ये लसीचे डोस भरल्यानंतर निघतेवेळी नारळ फोडून पूजन करण्यात आले। यावेळी सिरम इन्स्टिट्यूटचे पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते, तर पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। परिमंडळ 5 उपायुक्त नम्रता पाटील या पहाटेपासून स्वतः इथे हजर होत्या। कंटेनर ठीक 4:55 गेट क्रमांक 2 मधून बाहेर पडले। यावेळी 3 कंटेनर पाठवण्यात आले, तर आता दिवसभरात एकूण 6 कंटेनर हे डोस घेऊन जाणार आहेत। पहाटेच्या सुमारास 3 कंटेनर मधून विमानतळाच्या दिशेने नेण्यात आलेले कोविशिल्ड लसीचे डोस देशभरातील 13 शहरांमध्ये पाठवण्यात येणार आहेत। यात औरंगाबाद, दिल्ली, चेन्नई, बंगळूर, कर्नाल, कोलकाता, विजयवाडा, हैदराबाद, गुवाहाटी, लखनौ, चंदीगड आणि भुवनेश्वर यांचा समावेश आहे। जागर जनस्थानसाठी चंद्रशेखर बांगे, पुणे।